आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री संतुबाई मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापना व वास्तुशांती समारंभ उत्साहात संपन्न. शिरोळ येथील श्री संतुबाई मंदिराचा मूर्ती प्रतिष्ठापना व वास्तुशांती समारंभ मंगळवारी 29 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. मंगळवारी दुपारी 12 वाजता देवीच्या मूर्तीचे वाजत गाजत आगमन झाले. स्वागत मिरवणूक श्री ब्रह्म मंदिर गावडे गल्ली पासून जैन बस्ती समोरून शिवाजी चौक, संभाजी चौक, बाजारपेठ मार्गे ब्राह्मणपुरी गावडे गल्ली, कदम गल्ली ते संतुबाई मंदिरापर्यंत काढण्यात आली. मंगळवारी रात्री 9 वाजता जागर व गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. वास्तुशांती होम हवन विधी सौव श्री दिवान भीमराव माने गावडे, सौव श्री विनायक ईश्वरा मोरे, सौव श्री अच्युत कुलकर्णी आदींच्या हस्ते संपन्न झाले. तर मूर्ती प्रतिष्ठापना अभिषेक सौव श्री आप्पासो पुजारी, सौव श्री सीताराम शिंदे आदींच्या हस्ते संपन्न झाला. बुधवारी सकाळी 11 वाजता महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी श्री पृथ्वीराज यादव, अमरसिंह माने पाटील, शरद उर्प बापू मोरे, दिलीप माने, प्रसाद धर्माधिकारी शहाजी गावडे, श्री संतुबाई मंदिर जीर्णोद्धार समितीचे कार्यकर्ते, सदस्य, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. आज संतुबाई मंदिर जीर्णोद्धार समिती यांच्या वतीने जमलेल्या सर्व भाविकांचे, भक्तगणांचे मी प्रथमतः स्वागत करतो. आम्ही गेली 2 वर्ष झालं संतुबाई मंदिरचा जीर्णोद्धार करायचा या उद्देशाने सातत्याने काम करत आहे. पूर्ण सामाजिक कार्यकर्त्यांच्याकडून व लोकप्रतिनिधींच्याकडून दुर्लक्षित राहिलेलं मंदिर असं शिरोळचं आराध्य दैवत जागृत देवस्थान संतुबाई मंदिर यांचा जीर्णोद्धार करण्याचा मानस आमच्या कमिटीने घेतला. योगायोगानं देवकृपेनं आमच्याकडून ते कार्य घडलं. त्याबद्दल मी देवाचं किंवा मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. यासाठी आम्ही जे देणगीदार हे चिंतक आम्हाला लाभले त्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दिनांक 28/8/2018 मंगळवार व उद्या 29/8/2018 बुधवार रोजी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरवलेले आहे. आज आम्ही संतुबाई मंदिराची मूर्ती नवीन त्या मूर्तीचं आगमन आज झालं. भव्य मिरवणुकीने त्यांचं स्वागत करण्यात आलं. उद्या सकाळी 19 मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, होम, पूजा व वास्तुशांतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या सर्व कार्यक्रमाला आमचे जे हितचिंतक आहेत, देणगीदार आहेत व सर्व गावातील तरुण मंडळे भाविकांनी यांनी उपस्थित राहावं व देवीचा आशीर्वाद घ्यावा एवढं मी